लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्साह काल मोठ्या उत्साहात पार पडला। श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शना पावन झालेल्या नाशिक शहरात श्रीराम नवमी निमित्त ठिकठिकाणी दिवसभर धार्मिक सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सातपूर येथील महादेवनगर जनसेवक सामाजिक संस्था प्रणित श्रीराम मित्र मंडळ घिसाडी समाज तसेच आयोजक भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम नवमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, ढोल ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर भव्य आरती सोहळा पार पडला। यावेळी सोहळ्याचे अध्यक्ष किशोर सोनवणे, आयोजक भगवान पवार, उपाध्यक्ष बलराम रावळ, खजिनदार विजय अहिरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, त्याचबरोबर महेश हिरे, शिवसेना उपनेते सुनील बागुल, माजी नगरसेवक सलीम शेख, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, अमोल पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी सभापती योगेश शेवळे, पीएल ग्रुपचे संस्थापक दीपक नाना लोंढे, धीरज शेळके, विक्रम नागरे, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, नितीन निगळ, प्रशांत जगताप, राजाभाऊ सिंह, निलेश भंदुरे, अनिल मौले, मच्छिंद्र भंदुरे, योगेश लबडे, निशांत शेट्टी, संजय तायडे, भारत भालेराव, बंटी काळे, राहुल पटेकर, ज्ञानेश्वर आव्हाड, मिलिंद कांबळे, गौरव सोनवणे, लंकेश सोनवणे, राहुल सोनवणे, उत्तम शिंदे, नारायण जाधव, मुकुंद दातरंगी, प्रकाश गोसावी आदि मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला। आपण सर्वजण हा सण साजरा करण्यासाठी इथं उपस्थित आहे। गेल्या अनेक वर्षापासून श्रीराम मित्र मंडळ हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो। या मित्रमंडळाचं विशेष खासियत अशी आहे की हा उत्साह साजरा करत असताना हे कोणत्याही पद्धतीची वर्गणी येत नाही आणि तो जो कार्यक्रम त्यांनी जो राबवलेला असतो तो या मंडळाचे जे पदाधिकारी आहे ते पदाधिकारी वैयक्तिक वर्गणी काढतात आणि एवढा मोठा उत्साह ते साजरा करतात। याच्यावरून त्यांची भावना ही आपल्या लक्षात येते आणि हे काही एक वर्ष करता नाही, गेल्या अनेक वर्षापासून हे होत आहे। आणि ज्या प्रभू रामचंद्राची जन्म आज आपण इथं जो साजरा करतोय, कारण या देशामध्ये या नाशिक शहरामध्ये स्वतः प्रभू रामचंद्र इथे येऊन गेलेले आहे आणि ही भूमी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, त्यामुळे रामाचं पूजा करणं हे आपल्यासाठी खूप मोठं भाग्य आहे। जो जो प्रभू रामचंद्र आपल्या ह्या पवन भूमीमध्ये येऊन गेले त्यांची जन्म आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि त्यातल्या त्यात या नाशिक शहरामध्ये प्रत्येक गल्ली असेल, वाड असेल, मंदिर असेल, या ठिकाणी पूजा मोठ्या उत्साहाने आपण साजरी करतो। मी मंडळाचं खूप आभार मानतो आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही चालू ठेवा अशी आशा बाळगतो आणि माझ्याकडून शब्द वापरतो। जय हिंद, जय महाराज। श्रीराम विश्व हिंदू महासंघ भारत महादेवनगर जनसेवक सामाजिक संस्था प्रणित जय श्रीराम मित्र मंडळ घिसाडी समाज अध्यक्ष आयोजक भगवान भाव पवार तसेच साहेबराव पवार, विजय भाऊ आहिरे, आपले किशोर भाऊ सोनवणे तसेच बलरामजी रावळ, भावेश भाऊ पवार, विलास भाऊ गुंजार, राजा भाऊ सिंग तसेच आपले बंटी भाऊ अडाव, आपले तुषार भाऊ ढेपले यांच्या सर्व
मित्र मंडळांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण सातपूर मध्ये फक्त जय श्री रामाचा घोष दुमदुमला। तसेच आमचे निलेश भाऊ वंदुरे देखील सर्वांच्या सहयोगाने आज जय श्री रामाचा गुंज आज सातपूर मध्ये गुंजलेला आहे। खरंच हिंदू समाज कुठेतरी जागरूक होत आहे। जे आहे आपले करण भाऊ आणि जे बी मानलेले आमचे कार्यक्रम आलेले याचे मनापासून धन्यवाद धन्यवाद आभार मानतो। असेच पुढच्या वेळेस कार्यक्रमाला यावा ही आम्ही त्यांना जे हे करतो मनापासून विनंती करतो। जय श्रीराम। दरम्यान श्रीराम नवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याच्या तयारीसाठी साहेबराव पवार, भावेश पवार, विजय अहिरे, निलेश भंदुरे, मिलिंद शिंदे, बंटी अडाव, बलराम रावळ, किशोर सोनवणे, सागर शिंदे, विलास गुंजाळ, विनोद देवरे, गौरव पगार आदींचे विशेष सहकार्य लाभले। त्याचबरोबर महाप्रसादाच्या वाटपाने श्रीराम नवमीच्या उत्साहाची सांगता झाली। यावेळी संपूर्ण परिसर अक्षरशः भगवयमय झालेला होता। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।